अहमदनगर शहराचा विकास हा कधीही न सुटलेला प्रश्न असल्याचं चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नगरचा विकास करण्यासाठी डॉक्टर सर्जेराव निवसे यांनी पुढाकार घेत नगरमधील एनजीओची येत्या 5 तारखेला बैठक बोलावली आहे. अनेक मुद्द्यांवर यावेळी भाष्य केलं जाणार आहे. न कुणासाठी ना कुणाच्या विरोधात असं धोरण राबवित ही बैठक बोलवण्यात आली आहे. मी नगर शहरात गेले 2-3 वर्षापासून रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी राहतोय. मला असं लक्षात आलं की नगर शहरात अनेक उत्साही एनजीओ काम करतायत, निर्णय क्षेत्रात काम करतायत, परंतु त्यांचं काम हे सुटं काम होतं वेगवेगळ्या प्रकारे. आणि त्या तुलनेने नगर शहरात खूप चांगले लोक, चांगलं करू इच्छा लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, कार्यकर्ते आहेत, परंतु एकत्रित परिणाम दिसत नाही. म्हणून आम्ही काल रविवारी 8-10 लोक एकत्र बसलो होतो. त्यात अनेक एन जी ओ काम करणारे लोक होते आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की आपण अराजकीय राजकारणाच्या बाहेर राहून जे एन जी ओचं एकत्रित काम केलं, सर्वांनी एकमेकाच्या सहकार्य केलं, आपल्याला मोठे बदल नगर शहरात घडून येणं शक्य होईल. आपण आसपास जर पाहिलं तर औरंगाबाद असेल, नाशिक असेल किंवा देशात अनेक शहरांचा विकास खूप झाला मोठ्या प्रमाणात. नगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे, फार मोठी पार्श्वभूमी आहे. मी नगर शहरात 1963 आलो तेव्हा जे समाज शहर छोटं होतं, पण जो प्रगल्भता वाटत होती शैक्षणिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या, हा शहर विस्तारलंय, पण थोडासा यामध्ये गुन्हेगारी स्वरूप, बाजारी स्वरूप नगर शहराला जास्त येत आहे. असे बाहेर ज्ञान बाहेर तरी अशी प्रतिमा झाली की नगर शहरात हे गुन्हेगारी जास्त आहे, सुसंस्कृतपणा कमी आहे. हे चित्र बदलण्यासाठी जे अनेक लोक अनेक जाती धर्मामध्ये स्वतंत्रपणे काम करतात, त्यांनी जर एकत्रित काम केलं तर मला वाटतं की त्याचा एकत्रित कामाचा परिणाम हा निश्चितपणे चांगला राहील. यासाठी तुम्ही कोणकोणाला? मी याचं बऱ्याच लोकांना बोललं, ते इंडिव्हिज्युअल नाही. उदाहरणार्थ मुस्लिम समाजात असे शेख नावाचे ग्रस्त काम करतात, आर्किटेक्ट आहेत. आर्किटेक्टच्या नात्याने ते नगरच्या कॉलेजचे प्राचार्य होते. त्या ठिकाणी मी बोर्ड ऑफ गव्हर्नन्सवर आहे त्या कॉलेजच्या, तर माझी ओळख झाली होती. ते अनेक लोक आहेत, असे शेखने मुस्लिम समाजात बऱ्यापैकी काम केले पीस फाउंडेशनमार्फत. तसे 20-25 लोक आम्ही आयडेंटिफाय केलेत की ते एकत्रित एकमेकाला मदत करून आपले बदल घडवतील. हे बदल प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी आणि महानगरपालिकेची स्वच्छता आणि सुंदर शहर आणि सांस्कृतिकदृष्ट्या शहराचा विकास कसा होईल आणि शहराचं चित्र बाहेर चांगलं कसं निर्माण होईल यासाठी हे सर्व लोक प्रयत्न करतील. त्यावेळी प्रयत्न करतायत, त्यांना फक्त एकत्र आणायचं आणि थोडंसं मार्गदर्शन करण्याची गरज आहे किंवा एक मदतीचा हात देण्याची गरज आहे. उदाहरणार्थ आपण शिक्षणात जर पाहिलं, अहमदनगरला बाबोडी घुमट तिथे पुणे विद्यापीठात 100 एकर जागा मिळाली. भिंत कंपाऊंड झालं आहे, पण गेल्या 4-5 वर्षामध्ये 5-8 वर्ष जवळजवळ 8-10 वर्षामध्ये काहीच काम नाही झालं. तर एखादे आपण मिथनले एक कमिटी तयार करा, तुम्ही त्याचं एक कुलगुरूची अपॉइंटमेंट घ्या. वाटल्या तुम्हाला अपॉइंटमेंट घेण्यामध्ये आणि कशाप्रकारे विद्यापीठामार्फत ते उपकेंद्र कार्यान्वित होईल, जेणेकरून संस्था चालक जिल्ह्यातील आणि नगर शहरात विशेषतः विद्यार्थ्यांचं पुण्याला जाता इथेच काम होईल अशी व्यवस्था करता येईल, काही अभ्यासक्रमही त्या ठिकाणी सुरू करता येतील. हा एक सांगितलं की सर्व तयार आहे, फक्त कोणतरी लीड घेण्याची गरज आहे. एक आपल्याला छोटी कमिटी तयार करायला लागेल, त्यांच्यातीच जे कार्यरत आहे त्यांच्यातली. दुसरा एक विश्वास आहे की नगर शहरात तरुण खूप बेकार आहेत. मी गेले 44 वर्ष नगर शहरात टीचिंगमध्ये कॉलेजेस शिक्षक आणि प्राचार्य होतो. असं जाणवतं की अनेक सुशिक्षित मुलं एक तर अंडर एम्प्लॉईड आहेत, म्हणजे कमी कामावर कमी पगारावर नोकऱ्या करतात किंवा काही नोकऱ्याच नाहीत, आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ग्रॅज्युएट मुलं MPSC UPSC स्पर्धा परीक्षेचं काम करतात. मला माझ्या एस्टिमेटप्रमाणे MPSC 2000+ मुलं बसतात आणि निरनिराळ्या परीक्षा राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर जवळजवळ 10,000 विद्यार्थी नगर शहरात निरनिराळ्या परीक्षेत बसतात. आपल्याला माहीत आहे की MPSC किंवा UPSC 1,000 मागे 1 विद्यार्थी सिलेक्ट होतो. बाकी मुलांचं काय, त्यांना जर मार्गदर्शन केलं नाही तर 3-4 वर्ष प्रयत्न करून ते मुलं एक नाराजी निर्माण होते आणि त्यांना त्यांच्यामध्ये उमेद नाहीशी होते. यासाठी त्या मुलांना आत्ताच मार्गदर्शन केलं, UPSC MPSC प्रयत्न करा. सक्सेस मिळालं तर चांगली गोष्ट आहे, न मिळाल्यास अभ्यास करताना तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडून आणून एकंदरीत अभ्यासाचा फायदा घेऊन तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रातही नोकरी मिळाली पाहिजे.
म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुमच्याकडे प्लॅन बी पाहिजे आणि प्लॅन बी साठी तुम्ही दुसरीकडे नोकरी मिळू शकतात. हे मार्गदर्शन करायची गरज आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला निर्णय एनजीओचा मदत होऊ शकेल. तिसरा मुद्दा असा आहे की MIDCमध्ये मी ज्यावेळेस अनेक इंडस्ट्रीला सिनियर मॅनेजर सिनियर लेवल मॅनेजमेंटशी चर्चा करतो. मी मध्ये L&T मध्ये मुख्य पाहुणा म्हणून गेलो होतो. अनेक कंपन्यांमध्ये माझे विद्यार्थी आहेत मोठ्या पदावर मॅनेजर लेवलला आहेत. जर आम्ही इन्फॉर्मल नगर क्लबमध्ये किंवा पुढे चर्चा करतो तर एक जाणवतं त्यांच्या बोलण्यातनं इथं इंडस्ट्री का वाढत नाही, एक असा मेसेज गेला आहे. इथं गुंडगिरी जास्त आहे, प्रत्यक्षात काय ते तो भाग वेगळा. इथं गुंडगिरी जास्त असल्यामुळे, शिस्त नसल्यामुळे आणि थोडंसं लोकांकडनं त्याकडून आपण लोकांकडनं पैसे घेण्याची मानसिकता आहे, लोकांकडनं कार्यक्रमानिमित्त हे करून ही जी त्रास होतो कंपन्यांना, त्यामुळे लोक या ठिकाणी एक्सपान्शन करत नाही. त्यासाठी सुद्धा उच्च पातळीवर आपण जर सर्वांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं, NGO साईन आणि जे जे हे आहेत स्टेक होल्डर्स आहेत, कंपनी असतील, तिथले एम्प्लॉईज असतील, गावातले काही कार्यकर्ते असतील आणि एक त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण केला, त्या ठिकाणी नियमाप्रमाणे जे काम करतात कंपन्या त्यांना कोणताही त्रास होणार नाही. तर मला वाटतं की इथं एक्सपान्शन होऊन लोकांना स्थानिक लेवललाच रोजगार उपलब्ध होईल, हे सुद्धा काम आपण एकत्र येऊन करू शकतो. त्याचबरोबर महानगरपालिकेची स्थिती फार वाईट आहे. आपण पाहिलं की एक पाऊस झालं तर सर्व रस्ते खराब होऊन जातात. तर या ठिकाणी खूप अभ्यास आहे. मी पाहिलं परवाच्या मीटिंगमध्ये महानगरपालिकेने काय करावं काय करू नये जे गाईडलाईन्स आहे सर्वांना माहीत आहे, प्रत्यक्ष कृतीमध्ये काही होत नाहीत. जे कोणी सत्तर आहे त्यांची इच्छा असते चांगलं करायची, जे विरोध करतात त्यांची इच्छा असते चांगली करायची, दोघात मिळणं बसल्यामुळे आपल्या नगरकरांना नेहमीच निर्णय समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर हे यासाठी सुद्धा एक सुसंवाद साधला गेला NGOचा आणि सत्तेत असलेल्या लोकांचा. तर मला वाटतं की नगरपालिकेचं कामसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी एक प्रेशर ग्रुप तयार होईल आणि नागरिकांना सुविधा मिळू शकतील. अन्यथा नगरचं पिक्चर आम्ही ज्यावेळेस बाहेर जातो आणि जे कोण नगर भेट देऊन जातात ते नगरबद्दल चांगलं बोलत नाही. नगर शहरातील एकंदर सुविधाबद्दल लोकांची फार टीकात्मक बोलतात. हे सुधारण्याची गरज आहे आणि हे सहज शक्य आहे. म्हणून मी ह्या लोकांना म्हटलं की तुम्हीच कार्य करायचं, मी फक्त आपण एखाद्या कैदीमध्ये बसू जाऊ आणि चर्चा करत जाऊ. आत्ता जे लोक काम करतात निर्णय गटात धर्माचे लोक आहेत, निर्णय गटात विभागले आहेत, त्यांनी जर एकत्रितपणे काम केलं, आपापल्या क्षेत्रात काम करा पण एकमेकाला मदत करा, तर मला वाटतं की नगरचे प्रश्न सुटतील. जसं पूर्वी आम्ही नगरकर अशी काहीतरी एक संघटना स्थापन झाली होती, ती फक्त मुख्य संघटनेने काही होत नाही, जे सध्या कार्यकर्ते काम करतायत निर्णय पक्षामार्फत असतील किंवा NGO मार्फत असतील त्यांनाच एकत्र करून त्यांचा एक पीअर प्रेशर ग्रुप जर तयार केला तर मला वाटतं की त्यांना शक्ती दिली तर मला वाटतं की हा बदल होऊ शकेल आणि जे कोणी सत्तेवर असतील त्यांनाही हे मदत होईल आणि नगर शहराचं ट्रान्सफॉर्मेशन एक चांगलं शहर असं होईल. त्यासाठी हा एक प्रयत्न आहे. यामध्ये काही राजकीय व्यक्ती राजकीय सध्या नाही आहे पण एक अशी भूमिका आमची की राजकीय सुद्धा शेवटी राजकारण येतच की ह्या ज्या NGOने असं एक संदेश प्रसारित केला पाहिजे की नगर शहरात हजारो लोक 10,000-20,000 लोक असे निघतील त्या नगर शहरात खूप चांगलं व्हावं असं वाटतं, ते चटकन व्हावं असं वाटतं. तर ह्या लोकांना जर तुम्ही त्यांची मानसिकता कॅच केली आणि जर एक प्रेशर ग्रुप तयार केला की आम्ही फक्त निस्वार्थी ज्याचा गुंडगिरी विश्वास नाही आहे ज्याला नगरचा विकास पारदर्शकपणे व्हायचा अशाच नेतृत्वाला तो कोणत्याही आघाडीचा असू दे पाठिंबा देऊ, तर मला वाटतं राजकीय पक्षसुद्धा त्या दृष्टीने चांगले उमेदवार देतील. आणि जर प्रिय हे वातावरण लोकांमध्ये मतदारामध्ये ह्या NGO मार्फत तयार झालं पाहिजे.